नमस्कार नमस्कार। तर बोलायचं झालं तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिला प्रश्न जो आम्हाला पडला आहे की येणाऱ्या निवडणुकीत भिंगारची किंवा भिंगारकरांची भूमिका काय असणार आहे? निश्चितच या निवडणुकीत भिंगार शहराची भूमिका मोठी आहे। भिंगार शहराचं नगर विधानसभा मतदार मध्ये मोठं योगदान आहे आणि 15,000 पेक्षा अधिक मतदार भिंगार शहराचे आहेत। निश्चितच ह्या पार्श्वभूमीवर नगर विधानसभामध्ये भिंगाराच्या मतदानाचा मोलाचा वाटा असणार आहे। जोही उमेदवार निवडून येईल त्याच्या निवडीमध्ये सगळ्यात मोठ्याचा जो भूमिका जे ठरवणार आहे ते भिंगार शहर ठरवणार आहे। तर निश्चितच एक मोठा वाटा भिंगार शहराचा असणार आहे। तरी मात्र उमेदवारांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे। भिंगारचा अशा काय अडचणी आहेत किंवा भिंगारच्या काय अपेक्षा आहेत की जे आपल्याला वाटतं की जो कोणी निवडून येईल किंवा जे कोणी इच्छुक आहेत त्यांनी भिंगारच्या अडचणी सोडवले पाहिजे किंवा त्यांनी भिंगारसाठी काही केलं पाहिजे? भिंगार शहराच्या अनेक अडचणी आहेत। सर्वप्रथम जो भिंगार शहराकडे येणारा जो रस्ता आहे, SBI चौकपासून येणारा जो नॅशनल हायवे आहे त्याची दुरावस्था झालेली आहे। भिंगार वेस्ट परिसरात प्रत्येक 10 ते 15 मिनिटात ट्रॅफिक जॅम जे होतं तो सगळ्यात मोठा अडचणीची बाब भिंगारवासियांसाठी व ट्रॅफिकसाठी आहे आणि त्या ह्या गोष्टीचा निवाडा लावणं खूप गरजेचं आहे। दुसरं म्हणजे अद्यापही कोणत्याही उमेदवारांना जिथे उमेदवारांची भाऊगर्दी आहे आमदारकी लढवण्यासाठी त्यामध्ये अद्याप कोणत्याही उमेदवाराने आपली भूमिका स्पष्ट केली नाही भिंगाराबाबत। म्हणजेच की भिंगार हे महानगरपालिका क्षेत्रात यावं ह्याची प्रोसेस जी चालू आहे त्या गोष्टीला त्यांचा समर्थन आहे की विरोध आहे? नाही तर आमची परिस्थिती अशी की आज इलेक्शनला आम्हाला की महानगरपालिकेत येणार आहेत मात्र असं निर्देशनास आलेलं आहे की नगरपालिकाच विरोध करते की ह्यांच्याकडनं उत्पन्न कमी आहे व हे आपल्याकडे बोजा म्हणून होतील। तर जे असेल ते जो उमेदवार असेल त्यांनी इलेक्शनपूर्वी आपली भूमिका स्पष्ट करावी जेणेकरून की भिंगरवासियांना स्पष्ट राहील की आपल्याला कोणा मागं उभं राहायचं आहे। भिंगरवासियांना कोणाचीच अडचण नाही, भिंगर नेहमी स्वतंत्र म्हणून उपनगर हे नेहमी राहिलेलं आहे, मात्र त्याच्यासोबत नेहमी सावत्र मुलासारखा व्यवहार हा झालेला आहे। आज तुम्ही पाहाल तर नगर जे विधानसभा मतदारक्षेत्र आहे त्यामध्ये 3 उपनगर आहेत जे मोठे आहेत, एक आहे केडगाव, दुसरा सावडी आणि तिसरा भिंगार। तुम्ही आज जर केडगावला जाल तर तिथं तुम्हाला कन्स्ट्रक्शन लाईन मोठ्या प्रमाणे व जितकेही बिल्डर लॉबी आहे तिकडे त्यांचं कार्यक्षेत्र आहे आणि चांगल्या प्रकारे ते डेव्हलप होत आहे, तर निश्चितच केडगावचा तिथं विकास होत आहे। त्याचप्रमाणे तुम्ही सावडी उपनगरात जेव्हा जाल तर त्याबद्दल काही बोलण्याची गरजच नाही आहे। तर रस्ते असतील वगैरे जे डेव्हलपमेंट तिथं होतीये हा जो आहे, मात्र भिंगारच्या बाबतीत व्यवहार हा सावत्र मुलासारखा झालेला आहे। आणि भिंगारचं असं काही नाही आहे, भिंगार नेहमी आणि नेहमी मतदानाच्या बाबतीत असेल किंवा राजकीय क्षेत्रात असेल सर्वांच्या पाठीशी उभा राहिलेला, मात्र त्याच्यासोबत नेहमी भावना जी आहे सावत्र मुलासारखी पाहायला मिळालेली आहे। त्यामुळं बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत जिथे राजकारण्यांना आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे, उमेदवारांना आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे। अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भिंगारची जी बाजारपेठ आहे, भिंगार बाजारतळ हे खूप जुना आहे आणि भिंगार बाजार हा पंचक्रोशीत सर्वात मोठा बाजारतळ म्हणून ओळखला जात होता व तिथे आसपासचे गावं आगडगाव, रतडगाव, मेकरी, शहापूर, बाराबाबी, लांब घाटाच्या पलीकडनं, चांदबिबी महालाच्या पलीकडनं असेल किंवा मग MIRC आसपास असेल किंवा इव्हन नगरमधनं लोक भाजीसाठी भिंगार शहरात येत असतात। मात्र ह्या अलीकडच्या काळात यंत्रणेचा गैरवापर होऊन काही लोकांना फायदा पोचावा किंवा मग जे ठराविक लोकांच्या प्रॉपर्टीला भाव यावा यामुळे हिटलला जो बाजारपेठ आहे ती इतरत्र हलवण्यात आली की काय, हा भिंगारवासियांच्या मनात मोठा प्रश्न आहे। कारण भिंगार बाजाराची जी व्याप्ती होती ती दिवसेंदिवस लहान होत चालली आहे व याच्यात प्रशासनाची भूमिका थोडी संशयास्पद आहे। तरी भिंगार बाजाराची वाढ कशी व्हावी व पूर्वीप्रमाणे याला वैभव कसं प्राप्त व्हावं हे देखील जो उमेदवार स्पष्ट करेल व त्यासोबत आपली भूमिका स्पष्ट करेल आणि आपलं मत मांडेल व ते भिंगारवासियांच्या हितकारी का असेल त्याच्या मागे निश्चितपणे भिंगारची जनता उभी राहणार आहे। त्याचप्रमाणे जो कळवळीचा आणि जो इमोशनल प्रश्न भिंगारवासियांचा आहे तो म्हणजे भिंगारच्या वेशीबाबत, भिंगारची वेश पाडून साधारण एक
10 वर्षापेक्षा जास्तीचा काळ उलटला आहे, मात्र अद्यापही कोणत्याही नेत्याकडनं भिंगारवेस पुनर्बांधणीबाबत कधीही कोणती गोष्ट बोलली जात नाही, नाही त्या संदर्भात कोणता पुढाकार घेतला जातो. आणि त्यानंतर अनेक ठिकाणी अनेक वेशी बांधण्यात आलेल्या आहे, मात्र भिंगार हे आणखीनही वेश नसतानाही भिंगारवेस येथे येणं हा पत्ता सांगितला जातो, पण दुर्दैव भिंगारचा असं आहे की तिथं भिंगारला वेसच नाही. हा कळवळीचा अत्यंत कळवळीचा प्रश्न आहे, मात्र कोणत्याही उमेदवारांनी आणखीन त्या प्रश्नाला आत घातलेला नाही आहे. तरी ज्या उमेदवाराला निवडून यायचं असेल त्याने निश्चितपणे भिंगारवेस हा ऐरणीचा प्रश्न आहे, या प्रश्नाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. असे अनेक प्रश्न भिंगारवासियांना भेडसावत आहेत. तरी आत्ता जी भाऊगर्दी इलेक्शनमध्ये उमेदवारांची झालेली, यापैकी किती उमेदवार ॲक्च्युली भिंगारमध्ये किती वेळा आलेला हा देखील मोठा प्रश्न आहे. तरी निश्चितच या सगळ्या गोष्टींना लक्षात ठेवून भिंगारवासी आपलं मत ठरवतील. आणि जो उमेदवार भिंगारवासियांचा कोणत्याच उमेदवाराला विरोध नाही, मात्र समर्थन त्याच उमेदवाराला असेल जो ह्या 5-6 जे मुख्य प्रश्न आहेत या प्रश्नांबद्दल आपली भूमिका स्पष्ट करेल व या प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण सर्व आलात त्याबद्दल धन्यवाद. निश्चितच झीरो न्यूज, इट्स न्यूज इम्पॅक्ट.